हेडलाइंस, प्रायोजक सोफा फैक्ट्री, द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 100व्या मन की बात साठी भाजपकडून जय्यत तयारी, सार्वजनिक प्रसारणासाठी चोख व्यवस्था। मुंबईत 5,000 ठिकाणी मन की बात चं आयोजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विलेपार्ल्यात उपस्थिती। राज्यात 5 मे पर्यंत पावसाचा अंदाज, तर 5 जिल्ह्यात गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज। बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसानं ऐन उन्हाळ्यात नदीला पूर, दुथडी भरून वाहतंय पाणी। मुंबई आणि परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात फक्त 25% पाणी साठा, अतिरिक्त पाण्यासाठी पालिकेची सरकारकडे धाव। कल्याण टिटवाळा भागातला पाणीपुरवठा मंगळवारी राहणार बंद, जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पुरवठा बंद। पुण्यात पर्यावरणप्रेमींचं चिपको आंदोलन, नदीकाठावरील वृक्षतोडी विरोधात असंतोष। भिवंडीतल्या इमारत दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री शिंदेंनी दिली भेट, रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस। बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी, आज राहिलेल्या बाजार समित्यांचा निकाल जाहीर होणार, अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का। पंढरपूर जिल्ह्यातल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विजय सिंग मोहिते पाटील पॅनलचे 17 उमेदवार विजयी, उत्तम जानकरांचा मार्केट समितीत चंचू प्रवेश। राज्यात 3.5 कोटींची 383 वीज चोरीची प्रकरणं उघड, 3 दिवस राबवण्यात आली होती विशेष मोहीम। राज्यातील 13,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता, अद्याप 392,315 विद्यार्थ्यांनी पोर्टलवर नोंदवली नाही माहिती। एसटीच्या ई शिवनेरीचं 1 मे रोजी लोकार्पण, विविध योजनांचाही होणार शुभारंभ। मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांच्या संख्येत तब्बल 102% वाढ, देशातल्या इतर सर्व विमानतळांना टाकलं मागे। नवी मुंबई मेट्रोच्या खर्चात तब्बल 291 कोटींची वाढ, दिरंगाई नंतरही सिडकोनं कंत्राटदाराला ठोठावला नाही दंड, 12 वर्ष उलटूनही अद्याप मेट्रो सुरू होण्यास मुहूर्त नाही। मुंबईच्या मानखुर्द परिसरात महिलेवर जीवघेणा हल्ला, कौटुंबिक वादातून दोघांनी केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू। देशात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका, काल दिवसभरात 40 जणांचा मृत्यू, तर रुग्णसंख्येत मात्र घट। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आफताब विरोधात आरोप निश्चितीवर 9 मे रोजी निर्णय, हत्या करून मृतदेहाचे तुकडे करत विल्हेवाट लावल्याचा आरोप। आणि सॉल्ट मार्चची अर्धशतकी खेळी व्यर्थ, सनरायझर्स हैदराबादच्या भेदक माऱ्यामुळे दिल्लीचा पराभव।